स्वस्थ विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीचा दुसरा पाठ पाहणार आहोत. दुसऱ्या पाठाचं शीर्षक आहे स्वप्न विकणारा माणूस. लेखक आहे अशोक कोतवाल. जन्म आहे 1961. मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे कविता संग्रह, प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह. घेऊया गिरकी हा त्यांचा बाल कविता संग्रह प्रसिद्ध आहे. प्रत्येक मनुष्य आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो. स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावी असा संदेश या पाठातून दिला. प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे. पुस्तकात लक्ष द्या, मी परिचित वाचतो. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्नही निर्माण करावे लागतात की उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात. कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा आपण विचार केला पाहिजे. कधी कधी मोठी माणसे आपल्याला उपदेश करत असतात, आपल्याला सांगत असतात. त्यांचे विचार आपण ऐकतो. अशी जी समाजातील श्रेष्ठ माणसं आहेत, ज्यांना आपण ज्येष्ठ अशा नावानेही समजत असतो, कोणतीही स्वप्ने आपल्याला निर्माण करावी लागतात, किती उत्पन्न होतात हे आपल्याला माहिती नाही. पण कधी कधी हीच मोठी माणसं, हीच ज्येष्ठ माणसं आपल्याला स्वप्नांविषयी भलतं काही असं तुच्छ ऐकू नको अशा पद्धतीने म्हणतात. मग ही स्वप्न कधी कधी चांगली असतात, कधी कधी वाईटही असतात. पण एखाद्या स्वप्नाविषयी आपल्याला मोठी माणसं ही अशी भलती सलती स्वप्न पाहू नकोस अशा पद्धतीचा सल्लाही देत असतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नांसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात. नाहीतर इतरांना आदर्श बनवतात, पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात. नाधड इकडे नाधड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नाळ वृत्ती असे म्हणत असावेत. बिना ध्यासने बिना धडपडीशिवाय असलेली स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलं म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. हे शहाणी माणसं आपल्याला स्वप्न कशा पद्धतीने बघावं, स्वप्नामध्ये खरे आणि खोटे कशा पद्धतीचे असतं, पण हीच स्वप्न कधी कधी आपल्याला समृद्ध करतात. स्वप्नातच आपण वैभवशाली. त्या स्वप्नातून आपल्याला काहीतरी वेगळ्या प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं असत. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी उत्कट अशा पद्धतीचं मन असतं. स्वप्नात वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात.
पंची माणसं ही स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात, अशी माणसं ही आपल्यासमोर त्यांचा जीवनपट हा आदर्श अशा पद्धतीने दाखवत असतात, सर्व गुणांनी युक्त, सर्व गुणांनी युक्त। जी मोठ्या पदावर पोहोचलेली माणसं आहेत, त्या माणसांनी आपल्या स्वप्नात काहीतरी आपण आदर्श घडवून दाखवा अशा पद्धतीचं कार्य करून दाखवलेलं असत। आणि जी माणसं कुठल्याही पद्धतीने असं काही करायला तयार नसतात, ज्यांना स्वतःला आदर्श पण अशा पद्धतीचा वाटत असतो, पण स्वप्न हे सत्यात न उतरण्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं असतं ते प्रयत्न करीत नाहीत, आणि मग त्यांची परिस्थिती अशा पद्धतीची झालेली असते, ना धड इकडे ना धड तिकडे अशा प्रकारची त्यांची अवस्था असते। अशी काही माणसं स्वप्नाळ वृत्तीची असतात, बिना ध्यास ओढ, काहींच्या मनामध्ये स्वप्नाबद्दलची ओढ निर्माण झालेली असते। काही माणसं ही स्वप्न विसरतात, काही माणसं ही आठवणीत ठेवत असतात, पण कधी कधी ही अशा पद्धतीची जी स्वप्न असतात ती आपल्याला अत्यंत घातक अशा पद्धतीची ठरतात। घातकचा अर्थ आहे इजा करणारे। लेखक या ठिकाणी म्हणतात, आम्हाला आमच्या बालपणी स्वप्नांचा अर्थ कळालेला नव्हता, स्वप्नांचा परिचय झालेला नव्हता। रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते खरं नसतं असं आम्हाला मोठ्यांनी सांगितलेलं असतं, असं लेखकांचं मत आहे। पुढचा परिच्छेद आपण बघू। आमच्या लहानपणी कोणा एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा। त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेने धावत जायचो। आमचं आकर्षण घोड्या बघणे असायचं, पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत असणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं। तलम रेशमी धोतर, त्यावर तसा जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट गव्हाळ रंगाचा, झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिपाड या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची। शिवाय कुतूहल पण त्यांनी घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलाने बघायचो। आमच्या गावात लहानपणी एक घोड्यावर बसून माणूस यायचा। खरं तर आमचं मत हे असायचं, घोडा बघणं आणि घोड्याचा टबडक टबडक अशा पद्धतीचा जो आवाज यायचा त्या आवाजाच्या दिशेकडे आम्ही अशा पद्धतीने निघायचो। लहानपणी आपल्या गावात वेगवेगळ्या प्रकारचे विक्रेते आलेले असतात, आईस्क्रीम विक्रेते, फुगे विकणारा, असे अनेक प्रकारचे छोटे छोटे उद्योग फेरीवाले, आईस्क्रीम विक्रेते असेही माणसं येतात आणि त्या दिशेकडे ही मुले अशाच पद्धतीची धावत असतात। लेखक म्हणतात की लहानपणी आमचं आकर्षण असायचं ते म्हणजे घोडा बघणे, पण घोड्यावर बसलेला जो माणूस असायचा हा मिशीतल्या मिशीत हसायचा आणि आम्ही त्या माणसाला बघायचो। त्याचा जो पोशाख असायचा तो तल्लम रेशमी धोतर असायचं, त्यावर जरीचा सैलतर कुडता असायचा, डोक्याला लाल पांढरा फेटा असायचा, डोळ्यावर चष्मा असायचा, पायात चांबडी बूट असायचा गव्हाळ रंगाचा। इथं नवीन शब्द प्रयोग आलेला आहे, गव्हाळ। गव्हासारखा फिकट तांबूस रंग। यावरून स्वप्न विकणारा माणूस जो घोड्यावर बसून यायचा त्याचा पोशाख कशा पद्धतीचा आहे, त्याची वेशभूषा कशी आहे, त्याचं राहणीमान कशा पद्धतीचं आहे,
हे तुमच्या लक्षात आलं असेल। असा हा उंचपुरा धिप्पाड माणूस आमच्या गावात आला की आम्हाला त्या व्यक्तीची गंमत वाटायची। आम्ही सगळेही ही लहान मुलं ह्या स्वप्न विकणाऱ्या माणसाकडे बघत राहायचो। यामध्ये नाविन्यता असायची म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसलेली ही व्यक्ती स्वप्न विकणारा माणूस, त्याने एका मखमली कापडामध्ये मखमली त्याचा अर्थ आहे तलम कापडाचा एक रंग या मखमली कापडामध्ये त्याने अनेक प्रकारच्या वस्तू आणलेल्या असायच्या। हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा। शब्द प्रयोग आहे पार। इथं आपण अर्थ घेऊ दगडी ओटा। स्वप्न विकणारा माणूस गावाजवळ असणारे एक पिंपळाचं झाड होतं। या झाडाच्या खोडाभोवती जमिनीपासून तर खोडापर्यंत बांधलेला अशा पद्धतीचा एक दगडी ओटा असायचा, त्याला पार अशा पद्धतीने म्हणतो। पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा। घोड्याच्या पाठीवर आणलेल्या मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग एटी झाडाच्या पारावर बसायचा। हा माणूस जेव्हा आमच्या गावात येत असे त्यांचं थांबण्याचं ठिकाणी एकच होतं। ज्या घोड्यावर बसून यायचे त्या पारालगत असणार असलेल्या लोखंडी कड्याला हा घोडा बांधून ठेवायचे आणि घोड्याच्या पाठीवर ठेवलेले जे मखमली कापडामध्ये जे अनेक वस्तू असायचे, जे गाठोडं बांधलेलं असायचं ते खाली ठेवायचा, चांबडीच्या पिशवीत ठेवलेलं पाणी घटाघटा प्यायचा आणि अगदी रुबाबात ऐटीत रुबाबात या पारावरती येऊन बसायचा। हा स्वप्न विकणारा माणूस आला म्हणजे माणसांचा गराडा असायचा घोळका। या मोठ्या माणसांबरोबर लहान मुले अशा पद्धतीने घोळका करायचे। आजवर घोड्यावरून खूप प्रवास या माणसाने केलेला होता। कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगर दऱ्या तुडवल्या होत्या। भिन्न स्वभावाचे आणि भिन्न संस्कृतीचे माणसं पाहिले होते, त्यामुळे त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप काय असायचं, त्यांनी अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या केशांनी रंगवून फुलवून सांगायचा। लोक त्यांच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे। त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं। ऐकताना लोकांची मती गुंग व्हायची, आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात हे लोक पडायचे। तलम कापडात बांधलेले हा जो सुकामेवा असायचा, सगळे माणसं या ठिकाणी गरडा घालायचे। या माणसाने घोड्यावरून बराचसा प्रवास केलेला होता, कित्येक प्रदेश पाहिलेले होते, कित्येक भूभाग त्या माणसाने पाहिलेले होते, अनेक डोंगर दऱ्या तुडवलेल्या होत्या। आपल्या या प्रवास वर्णनात या स्वप्न विकणाऱ्या माणसांनी भिन्न स्वभावाची माणसंही पाहिलेली होती। आपण पाहतो काही माणसं रागीट स्वभावाची असतात, काही माणसं ही गोड स्वभावाची असतात, काही माणसं ही अगदी स्वभाव मनमिळाव अशा पद्धतीची असतात। ही व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीने आपला प्रवास करते तेव्हा भिन्न संस्कृतीची त्यांनी अगदी जवळून अशा पद्धतीचं निरीक्षण केलेलं होतं। या भिन्न स्वभावामध्ये काही माणसं आपली बरोबर अशा पद्धतीची स्तुती करत असतात, काही माणसं अगदी थोडं बोलतात आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात, माहिती देत असत। असं हे अनुभवलेलं समृद्ध विश्व जग
संपूर्ण जगभर अशा पद्धतीचा प्रवास या व्यक्तीने केलेला आहे। कधी कधी आपल्या या प्रवास वर्णनात काही मजेदार घडलेले प्रसंग असायचे, हे प्रसंग ही व्यक्ती सांगायची। आम्ही माणसं हे ऐकण्यामध्ये तल्लीन होऊन जायचो। हे ज्या मजेदार गोष्टी असायच्या, ह्या मजेदार गोष्टीमध्ये आमचं मनही रमायचं। कधी कधी तर आम्ही ऐकताना आम्ही सगळं काही विसरून जायचो। इथं नवीन आलेला वाक्यप्रयोग आहे, वाक्प्रचार मती कुंठित होणे। मती कुंठित होणे, बुद्धीन चालणे। बुद्धीन चालणे ऐकताना सांगितलेला एखादा प्रसंग असेल, हा प्रसंगी खरा की खोटा अशा पद्धतीची आमची स्थिती व्हायची। ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे। त्यांच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांताची रीतीरिवाजाची माहिती व्हायची। स्वप्न विकणारा माणूस आपल्याला आलेले अनुभव हे लोकांसमोर सांगायचे। सांगितलेले जे काही अनुभव असायचे ऐकताना सगळे गुंग होऊन जायचे। हा स्वप्न विकणारा माणूस ज्या ज्या प्रांतातून ज्या ज्या भागातून आपला मार्ग क्रमण करीत असे, त्या त्या पद्धतीने तिथल्या चालीरीती रूढी परंपरा याची माहिती अशा पद्धतीने ते लोकांना द्यायचे। वाक्प्रचार तल्लीन होणे, तल्लीन होणे, गुंग होणे, रंगून जाणे। त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानच भटकून येत, जणू काय आपण स्वप्नातच आहोत असे त्यांना वाटत राहायचं। मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचं। ज्या मखमली कापडामध्ये बांधलेले जे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असायचे, सुकामेवा असायचा, आमची उत्सुकता असायची मखमली कापडामध्ये काय बांधलेलं असेल। तर यामध्ये काजू असायचे, बदाम असायचे, किसमिस असायचे, वेलदोडे असायचे, सुपारी असायची, खारीक असायचं, खोबरं वगैरे ह्या कापडामध्ये अशा पद्धतीने बांधलेलं असायचं। मग स्वप्न विकणारा माणूस जेव्हा गाठोड्यातून हे पदार्थ काढायचा, तेव्हा लोकही ही वस्तू घेताना त्या वस्तूच्या किमतीमध्ये घासाघीस करायचे। कोणी त्यातील छटाक, कोणी पावशेर, अशा पद्धतीने हा सुकामेवा विकत घ्यायचे। कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठभर वाटून द्यायचा, आम्हीही त्याच्यावर भलतीच खुश व्हायचो। आम्ही ज्यांच्यासोबत जायचो ही मोठी माणसं वस्तू घेताना वस्तूचा कमी जास्तपणा करत राहायचे, किमती कमी जास्त करत राहायचे, घासाघीस करत राहायचे। हा स्वप्न विकणारा माणूस जी टिंगू मुलं असायची, या टिंगू मुलांना मोठमोठ अशा पद्धतीने ह्या आणलेला सुकामेवा जो असायचा तो वाटून द्यायचे। यामुळे आम्हीही गमतीने पुन्हा पुन्हा जायचोच, पण त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी भलतेच खुश व्हायचो, आम्ही आनंदित व्हायचो। खर तर स्वप्न विकणाऱ्या माणसाचा हेतू अशा पद्धतीचा होता, आपल्याला आलेले अनुभव आपण दुसऱ्यांना सांगावेत, वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भागातून जो अनुभव आपल्याला आलेला आहे तो अनुभव आपण दुसऱ्यासमोर सांगावा,
आपण सांगतो जे काही अनुभव आहे ते सांगताना लोकही एकाग्रतेने ऐकतात आणि आपलं बोलणं जेव्हा चांगल्या पद्धतीचे असेल तेव्हा लोकही आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आतुर असतात. पण आम्हीही लहान मुलं असल्यामुळे हे जे प्रसंग आहे ते प्रसंग खरे की खोटे अशा पद्धतीने आम्हाला त्याच्याबद्दल फारशी अशी शंका येत नसायची. मग ही व्यक्ती इथून पुन्हा निघून जायची. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत हा बडबडे आला की आपल्याला तरतरी पेरून जातो. तरतरी पेरणे उत्साह आणणे तरतरी पेरणे अर्थ आहे उत्साह आणणे. लोक जे काही या स्वप्न विकणाऱ्या माणसाने सांगितलेले अनुभव असायचे ह्या ऐकायचे. आपली बडबड अशा पद्धतीने हा स्वप्न विका करत असे. पण हे ऐकताना आपल्या मनातील जे काही दुःख होतं हे दुःख काही काळापर्यंत हे माणसे विसरून जायचे. गोडगोड बोलून तो तसं स्वप्नच आपल्याला डोळ्यात उतरून जातो. पुढे मग लोक त्याला सपन विख्या म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीने सपन घ्या सपन म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सपन विकायचा. तो निघून गेल्यावर लोक म्हणत हा बडबडे आला की आपल्याला तरतरी करून जातो. त्याच्या बोलण्याला जगाची ओळख झाल्यासारखं वाटत. आपलं दुःख काय काळापुरतं गावांना विसरल्यासारखं होतं. गोडगोड बोलून तो तसं स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो. पुढे मग लोक त्याला सपन विकेच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकाम्या विकायचा. हा स्वप्न विकणारा माणूस निघून गेल्यावरती लोक त्याला बडबडे म्हणायचे. पण त्याच्या अनुभवाने अनेक लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायचा. त्याच्या बोलण्याने जगाची ओळख झाल्यासारखं आम्हालाही वाटत होतं. आमच्या मनातील जे काही दुःख होते हे दुःख आम्ही विसरायचो. त्याच्या या गोडगोड बोलण्यानं त्याचं स्वप्न आमच्या डोळ्यामध्ये उतरून जायचं आणि तेव्हापासून या सपन विक्याला लोक सपन विक्या अशा पद्धतीने म्हणू लागलो. मग तोही गमतीने पुन्हा दुसऱ्यांदा आमच्या गावात यायचा आणि सपन घ्या सपन अशा पद्धतीने गावात शिरताना तो म्हणायचा. लोकांना रिझवून सुकामेव अशा पद्धतीने विकायचा. मुलांना राहिलेला पाठाचा पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला बघू.